29 सालों से बेस्ट बसंत नवरात्रि उत्सव मंडल यह गरबा मनाते आ रहे हैं। झूमते नाचते यहां बच्चे दिखाई दे रहे हैं। इसी तरह से बेस्ट नवरात्रि उत्सव मंडल हर साल की तरह इस साल भी देवी के पूजा के साथ साथ नवरात्रि का गरबा भी धूमधाम से मनाते आ रहे हैं। यहां के लोगों का कहना है कि हर साल की तरह इस साल भी नवरात्रि के साथ साथ गरबा खेलने का मजा ही कुछ और है। माझं नाव स्नेहल स्वप्निल खातू। मी येथे बेस्ट वसंत महिला मंडळाचे अध्यक्ष आहे। येथे आम्ही नवीन नवीन नवरात्रोत्सव साजरा करतो। सण 1990 पासून हा सण साजरा होत आहे। इथे आत्ता 29 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आमच्या सगळ्या महिला खूप उत्साही आहेत। सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळे भाग घेतात, अगदी पहिल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत। आमच्या मंडपाची सजावट यावर्षी इको फ्रेंडली आहे। काही आम्ही असं वेगळं असं वापरलेलं नाही, सगळ्या वस्तू इको फ्रेंडली वापरलेल्या आहेत। आणि आमच्या इथे सगळे 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात आणि आमच्या इथील सगळ्या महिला खूप उत्साही आहेत। आणि अनेक महिलांनाही तुम्ही अनेक जण खूप उत्साह करतात आणि मुलं तेवढेच फॅन्सी ड्रेस वगैरे सगळे प्रोग्राम होतात। देवी यायच्या एक दिवस आधी सगळेजण, महिला असू देत पुरुष असू देत, सगळेजण हे आणणं ते आणणं चालूच असतं शेवटच्या क्षणापर्यंत। नारळ असू दे, फुलं असू दे, सगळं सगळं चालूच असतं आणि सगळेजण खूप उत्साही असतात। हॅलो, हां, मी सुवर्ण आडिवरेकर। मला इथे 20 वर्ष झाली आहेत या वसाहतीत राहून। या वसाहतीमध्ये आता या नवरात्र उत्सवात भरपूर वेगवेगळे कार्यक्रम झाले। त्या कार्यक्रमामध्ये संगीत कृती, पाककला स्पर्धा, पुन्हा निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे वेगवेगळे प्रकारचे प्रोग्राम झाले आहेत। महिलांसाठी पाककला स्पर्धा केली घेण्यात आली आणि संगीत खुर्ची, लिंबू चमचा असे बरेच काही कार्यक्रम इथे केले आहेत। आमची देवी नवसाला पावणारी आहे। 29 वर्ष झाली आमच्या देवीला इथे स्थापना करून। माझं सोनाली महेश दुलम। मी महिलांसाठी जास्त करून प्रोत्साहन करते की सगळ्या आपल्या ज्या स्पर्धा होतात महिलांच्या, त्या महिलांच्या स्पर्धामध्ये सगळ्या महिलांनी भाग घ्यायचा आणि आपल्या मंडळाला एक चांगला आपण प्रतिसाद द्यायचा किंवा एक पाठिंबा द्यायचा। आणि मुलांच्या स्पर्धा वगैरे घेतो, हस्तकला असू दे, निबंध स्पर्धा असू दे, चित्रकला स्पर्धा असू दे किंवा महिलांच्या मेणबत्ती पेटविणे स्पर्धा असू दे, उखाण स्पर्धा असू दे, संगीत खुर्ची असू दे, असे अनेक उपक्रम आम्ही महिलांच्या मुलांसाठी आम्ही राबवतो। आणि महिलांमध्ये एक चांगली जनजागृती मुलांमध्ये असू दे किंवा मंडळामध्ये असू दे, एक चांगलं आम्ही नवीन नवीन काहीतरी सुचवत असतो की तुम्ही हे करा ते करा आणि एक छानपैकी सुधारणा करा, अशा प्रकारचा आम्ही एक संदेश देत असतो महिलांकडून। आणि आम्ही पण जास्तीत जास्त सहभागी होत असतो की त्यांना पण एक छान वाटावं की सगळ्या महिला एकत्र येतात, मुलं एकत्र येतात, एकत्र येऊन सगळा हा उत्सव आम्ही साजरा करतो। त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि पुढे पण आम्ही असं उत्साहाने खूप छान करणार आणि छान छान उपक्रम राबवणार आहे जेणेकरून आपल्या कॉलनीमध्ये त्याचा उपयोग होईल। मुलांसाठी असू दे, एखादी स्वच्छता अभियान असू दे किंवा काही असू दे, हे जर चांगल्यासाठी आम्ही एक निर्णय घेणार आहे। म्हणजे काही मंडळाकडून आम्ही महिला मंडळ जे आमचं आहे लेडीज, त्या महिला मंडळाकडून आम्ही एक छान प्रती हे बोलतात राबवणार आहे आम्ही। माझं नाव अनिता माने, अनिता भरत माने। आमच्या इथं 9 दिवस खूप जल्लोष असतो आणि प्रत्येक सगळ्या मुलांचे प्रोग्राम असतात वेगवेगळे। बायकांची पण पाककला स्पर्धा असते, संगीत खुर्ची असते। हां, मी करते। मागच्या वर्षी शाळेची मुलगी बनलेली, शाळेची लहान मुलगी बनलेली आणि आता पंजाबी बनली आहे। नाव सुनील माने। आज ही देवीची आम्ही जे स्थापन केली त्याच्यामध्ये पहिले पूर्वीचे अध्यक्ष अशोक कांबळे आणि उपाध्यक्ष दिनेश कमलाकर पांडे
ये आम्ही प्रथा कमीत कमी 30 वर्षापासून चालू ठेवलेले आहे आणि तो कारभार जो आमचा जो आहे माझा लहान भावासारखा मित्र करण गायकवाड ह्याच्या हातामध्ये सोपवला, पण त्याने उत्तम रीतीप्रमाणे हा यशस्वी प्रोग्राम यशस्वी रीतीने पार पाडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहान भावासारखे आहेत. ओके, जय माताजी. माझं नाव कुलदीप साहेबराव पाटील. गेले 20 वर्ष मी इथं राहतो आहे आणि हा मी कार्यक्रम वर्षानुवर्ष बघत आलेलो आहे. खूप असा उत्सवाचं कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतो, खूप उत्सवाचं कार्यक्रम आम्ही इथे सेलिब्रेट करतो. वेशभूषा स्पर्धा बोला, संगीत खुर्ची स्पर्धा बोला, खूप वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही इथे आयोजित करतो. महिलांसाठी, गरीब व्यक्तीसाठी, गरीब मुलांसाठी खूप आकर्षक बस्ती वस्तू आणि बक्षीस आम्ही इथं आयोजित केलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही खूप काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आमच्यापर्यंत जितवा पोहोचण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्यापुढे असं तुम्ही सहकार्य केल्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवी येण्याआधी आम्ही एक महिना आधी आम्ही वर्गणीपासून जे आम्ही पूर्ण लहान मुलांपर्यंत सगळ्यांना वर्गणी काढण्यास आम्ही उत्सुक करतो. दुसरी गोष्ट, आम्ही डेकोरेशन सगळं आयोजित करून लहान लहान मुलांना सोबत घेऊन आम्ही डेकोरेशन आयोजित करून आम्ही इको फ्रेंडली देवीचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे या वर्षी. आणि पुढच्या वर्षी अजून काय वेगळं करता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवण्यात येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझं नाव शुभम सानप. आमच्या मंडळाचा मी सजावट प्रमुख. तुम्ही बघू शकता आमचा सजावट आम्ही 15 दिवस अगोदर तयारी करतो आणि यामध्ये कोणतंही प्लास्टिक नाही, काही याचा यूज नाही होत. एकदम इको फ्रेंडली घरगुती सामानावर आम्ही सजावट करतो. तुम्ही बघू शकता मागे पण आम्ही एकदम 15 दिवसा अगोदर तयारी सुरू करतो आणि हे पूर्ण घरगुती सामानाबद्दल आम्ही बनवतो. याच्यात एकही इको फ्रेंडली, सगळं इको फ्रेंडली असतं. नो प्लास्टिक, काही असं याचा यूज नाही करत, थर्मोकॉलचा यूज नाही करत. आम्ही सगळं हे घरगुती सामानाप्रमाणे बनवतो. युथला हेच सांगेल की आपल्या निसर्गाला जपा, पाणी वाचवा, झाडे कापू नका. सेव आरेचा आता खूप मोठं चालू आहे, त्याला सपोर्ट करा. आणि असे गणपती देवी यामध्ये फक्त इको फ्रेंडली सजावट करा, खूप सुंदर दिसते. तुम्ही करून बघा, पोरांची 7 लागते. 15 दिवस अगोदर तयारी सुरू केली ना तर एकदम इको फ्रेंडली सजावट होते. हो, सरकारबद्दल तर काय बोलून फायदा नाही. ते माती खात आहेत ते खातच राहणार, पण आपल्या आता जे यंगस्टर आहे त्यांना पुढे यावं लागणार आहे आणि सपोर्ट दाखवावं लागणार आहे सगळ्यांना. म्हणून इको फ्रेंडली सजावट आपले गणपती सगळे यंग लोक सगळे करतात म्हणून.